समाजातील कुरूपता संपवण्यासाठी आपण काम करावे असे आवाहन माजी अतिरिक्त मुख्य सचिव इंद्रजित देशमुख यांनी तरुणांना केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वास्तव, भवितव्य व दिशा दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धा परीक्षा महोत्सवात मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी 2019 UPSC परीक्षेतील यशवंत तृप्ती धोडमिसे, MPSC यशवंत स्वाती दाभाडे, सृजन फाउंडेशनचे संस्थापक व बारामती ॲग्रो फूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, MPSC स्टुडंट राईटचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते. दुसऱ्याचे जीवन समृद्ध करतानाच आपले जीवन समृद्ध होत असते. आज समाजात दारिद्र्य, निरक्षरता, भेदाभेद असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. आपल्या अस्तित्वाने समाजातील कुरूपता संपवण्यासाठी आपण काम केले पाहिजेत असं यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख यांनी सांगितलंय. तृप्ती दोडमिसे म्हणाल्या, खाजगी क्षेत्रात कार्यक्षमता अधिक असते, त्याचा फायदा तयारी करताना झाला. नोकरी सांभाळून तयारी केली आपणही अशा रीतीने यश मिळू शकाल. सेवेतील आव्हाने समजून त्यानुसार तयारी करावी. माहिती उपलब्ध आहे म्हणून सगळीकडे लक्ष देण्यापेक्षा आवश्यक तेवढंच वाचले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. स्वाती दाभाडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वयंअध्ययन अधिक महत्त्वाचे असते. प्रक्रिया समजून घेण्यासाठी क्लास मार्गदर्शन उपयुक्त ठरते. सतत सकारात्मक राहून वेळेचे नियोजन करणे, अभ्यासातील मूलभूत संकल्पना समजून घेणे फायदेशीर ठरते. ट्रेंडपेक्षा आपला आतला आवाज ऐकायला हवा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 2013 जी आमची एक्झाम होती त्यावेळेस गट अची तीनच पदांसाठी, म्हणजे भरपूर सारी पदं होती पण तीन कॅटेगरीज होत्या. एक असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स DDR म्हणजे जी सहकारची गट अची पोस्ट आहे, आणि BDO म्हणजे ग्राम विकासची पहिली गट अची पोस्ट आहे. तर ह्या ही तीन पदं होती, त्यामुळे माझा पहिला प्रेफरन्स सेल्स टॅक्सला होता. आणि साधारण राज्यसेवा करणाऱ्या लोकांना असं वाटत असतं की आपण DC म्हणजे डेप्युटी कलेक्टर, जी आता मॅडमची पोस्ट आहे, किंवा तहसीलदार किंवा DYSP असं व्हायला पाहिजे, म्हणजे त्या ड्रीम पोस्ट असतात जनरली सगळ्यांच्या. तर मला इथे हे सांगायचं आहे की ह्या पोस्ट नक्कीच चांगल्या आहेत, परंतु ह्या पोस्ट तेवढ्याच डिमांडिंग पण आहे. ह्या पोस्टला नुसतं ग्लॅमरकडे बघून नाही जायचं, कारण तिथं खूप डिमांड आहे, तिथं काम खूप आहे. महसूलला किंवा पोलीस खात्यामध्ये सर्वात जास्त कामाचा ताण असतो, पब्लिक फेसिंग खूप असतं, तर तुमच्या क्षमतांना ते झेपेल की नाही याचा पण विचार करा. त्यामुळे माझा हा सल्ला राहील, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विश्वात उतरताय त्यावेळेस तुम्हाला ही पदं माहीत पाहिजे, ह्या पदानंतर येणार तुमच्या कामाचं स्वरूप माहीत पाहिजे, आणि तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे. कारण काही पदं अशी आहेत की तुम्हाला कदाचित पर्सनल लाईफ एन्जॉय करायला नाही मिळणार, कदाचित काही गोष्टी तुम्हाला पुढचे 25-30 वर्ष सॅक्रिफाईस देखील करावे लागते. तर ह्या म्हणजे हा प्रवास इतका सोपा नाही, इथं येऊन नाही थांबत, पुढे खूप सारे चॅलेंजेस आहेत. तर त्या प्रत्येक सेवेतले चॅलेंजेस तुम्ही माहीत करून घ्या आणि तुम्हाला काय सूट होणार आहे त्या गोष्टी बघा. 2014 माझ्याकडून ती सूट झाली, मी 2014 परत राज्यसेवा दिली, परत पूर्व दिली, मुख्य दिली आणि इंटरव्ह्यूला होते. कारण गट अचे डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP हा पोस्ट जाहिरातीत आला होता आणि सगळा मॉक चाललाय, मग आपल्याला पण द्यायचं आहे डेप्युटी कलेक्टरसाठी, म्हणून मी ती परीक्षा दिली होती. दरम्यान 2014 साली LNT राजीनामा देऊन मी शासनामध्ये रुजू झाले. यशदा येथे आमचं ट्रेनिंग चालू झालं होतं आणि त्या ट्रेनिंग काळामध्ये हे शासनाने एक नवीन प्रयोग त्यावर्षी चालू केला, कंबाईंड प्रोबेशनरी ट्रेनिंग प्रोग्राम CPTP, जिथे सर्व क्लास 1 क्लास 2 एकत्र ट्रेनिंग त्यांनी नवीन हा प्रकल्प राबवला, जेणेकरून सर्व अधिकाऱ्यांमध्ये एक सुरुवातीलाच एक कॉर्डिनेशन असावा आणि राज्याच्या विकासात त्याचा हातभार लागावा अशी एक शासनाची संकल्पना होती ती, आणि आम्ही ती पहिली बॅच. त्यामुळं त्यावेळेस बऱ्याच साऱ्या माझ्या अधिकारी मित्रमैत्रिणी झाले, आमच्यात बरीच सारी चर्चा चालायची. त्यावेळेस मला बऱ्याच साऱ्या सेवांमधल्या खचाखुचा कळाल्या आणि मग ज्यावेळेस डेप्युटी कलेक्टरसाठी जो इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूच्या आधी मी विचार केला की जर आपण ह्या सेवेत गेलो डेप्युटी. प्रत्येकाचा दृष्टिकोन आपल्या 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 भावनानुसार, वयानुसार, विचारानुसार बदलत असतो. तुम्ही जर हिमालयामध्ये गेला आणि गुलाबाचं फूल दिसला, बघितलं एखादी बात कर, एखाद्या गुलकंदाच्या व्यापाऱ्याने जर ती बाब बघितली तर तो विचार करेल की या गुलकंद, या गुलाबाचं किती गुलकंद होईल, त्याच्यापासून फायदा किती होईल तो विचार करेल. एखाद्या अत्तराच्या व्यापाऱ्याने बघितलं त्या गुलाबाकडे तर तो म्हणेल की याचा अत्तर किती निघेल. आणि तुमच्यासारखा नुकताच आत्ता पडलेला आहे, व्हॉट्सअपवर जमलेला आहे, अजून मुलाखत व्हायची आहे आणि गुलाबाचं फूल आता द्यायचं आहे, तर तो त्यावेळेला विचार करेल की हे फूल किती छान मला देता येईल. म्हणजे तो परसेप्शन आहे, त्याच्या त्या त्या वयाचं परसेप्शन असतं. असं म्हटलं जातं की मला बोलत असत कदाचित पूर्वी लग्न व्हायचे, लग्न पूर्वी 3-3 दिवस असायचं, आता 1 दिवसात लग्न होतं. सकाळी 8 वाजता हळदी, 10 वाजता साखरपुडा, 3 वाजता लग्न, 8 वाजता वरात आणि 10 वाजता नवरनवरी घरात, हे 1 दिवसात संपून जायचं, कारण एवढा वेळच नाही. पूर्वी 3-3 दिवस लग्न असायचे,
ते 3 दिवसाच्या लग्नामध्ये वराड इकडून त्या गावाला जायचं. आता खरं तर लग्नाचे आत्याच्या मजे वेगळे आहेत, काहीतरी पिचकारी मारणं, बूट पळून देणं, ते आत्याचे काहीतरी कारभार सर्व असतात. पूर्वी बीर काढा नावाचा गावामध्ये प्रकार असायचा.